होळी होळीचा सण म्हणला की रंगांनी भरलेला असा हा सण आहे. यामध्ये रंगांची उधळण होते. तर आपण पदार्थांमध्येही अशाच पद्धतीने रंग भरूया आणि घरात सर्वांना आनंदी करूया. तर आज आपण होळी विशेष बनवूया स्पेशल पुऱ्या. तर चला आपण कृतीला सुरुवात करूया. इथे मी एक वाटी मैदा, एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि पाव वाटी रवा घेतलेला आहे. चिमूटभर ओवा घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा कडकडीत तेलाचे मोहन करायचे आहे आणि ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे तेलाचं मोहन आपण याच्यामध्ये घालून घेऊया पिठामध्ये आणि पिठाला चांगलं ते चोळून घ्यायचं आहे. तेलाचे मोहन आहे ते सर्व आपण पिठाला चांगले चोळून घेऊया म्हणजे पुऱ्या आपल्या चांगल्या कुरकुरीत बनतात. तुम्ही पाहिजे तर पूर्ण मैदाही वापरून ह्या पुऱ्या बनवू शकता, पण माझ्याकडे जास्त मैद्याच्या पुऱ्या खाल्ल्या जात नाहीत म्हणून मी इथे गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. आता हे अशा पद्धतीने आपलं पीठ झालं पाहिजे ते पाहू शकता, मूठ छान तयार होते. आता थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं ज्या पद्धतीने आपण चपातीला कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट मळायची आहे. आता आपली कणिक तयार झालेली आहे, झाकून आपण 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे तो छान फुलला जातो, ह्यासाठी 15 मिनिटं आपण भिजत ठेवूया. आता इथे मी एक एक चमचा मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी एका वाटीमध्ये लाल कलर घातलेला आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी हिरवा कलर घातलेला आहे. आता हे थोडंसं पाणी घालून आपण हे छान मिक्स करून घेऊया. मस्त कलरफुल अशा ह्या पुऱ्या बनतात, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता ह्याची पुरी आपण लाटून घ्यायची आहे. ही पुरी आपली तयार झालेली आहे. आता मी इथे झाऱ्या घेतलेलं आहे, झाऱ्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर ही पुरी ठेवायची आणि बेलण्याच्या साह्याने हलकी हलकी लाटून घ्यायची. जास्त प्रेस देऊन लाटायची नाहीये, अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची आणि झाऱ्या उलट्या करायचं आहे आणि ब्रशच्या साह्याने आपल्याला कलर हा असा लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ब्रशच्या साह्याने कलर आपण एका साईडला मी लाल कलर लावलेला आहे, एका साईडला मी हिरवा कलर लावलेला आहे, अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. पिठामध्ये कलर मिक्स केल्यामुळे व्यवस्थित कलर लागला जातो, तो आपण तेलात फ्राय करतो तेव्हा तो परफेक्ट कलर येतो, त्यामुळे पिठामध्ये मिक्स करून लावायचं आहे. आता इथे मी तेल कडकडीत गरम केलेलं आहे. आता इथे पाहू शकता मस्त कलरफुल अशी आपली पुरी तयार झालेली आहे. आधी कडा त्याच्या सोडवून घ्यायच्या आणि नंतरच पूर्णपुरी काढून घ्यायची आहे. इथे पाहू शकता किती सुंदर कलरफुल अशी आपली पुरी तयार झालेली आहे. आता ही तेलामध्ये आपण चांगली फ्राय करून घ्यायची आहे. इथे पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. आता मस्त तेलामध्ये आपण टम्म अशी फुगलेली ही पुरी तयार करायची आहे. गॅस फास्ट ठेवायचा आहे म्हणजे पुऱ्या छान फुगल्या जातात. गॅस मध्यम किंवा लो मीडियमवर करायचं नाहीये, फास्ट ठेवूनच पुरी आपल्याला तळायची आहे म्हणजे ती छान फुगली जाते. इथे पाहू शकता मस्त टम्म अशी आपली पुरी फुगलेली आहे आणि मस्त कुरकुरीतही झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूने पलटूनही आपण चांगली भाजून घेऊया. इथे पाहू शकता किती सुंदर कलरफुल अशी आपली पुरी तयार झालेली आहे ह्या होळीला. तुम्ही ही नक्की ट्राय करा, घरात नक्की सर्वांना आवडेल. मस्त कलरफुल अशी आपली पुरी तयार झालेली आहे. आता सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने आपण तळून घ्यायच्या आहेत. मस्त आपल्या कलरफुल पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या आपण सर्व करूया आणि ह्या पुऱ्या आपण भाजीसोबतही खाऊ शकता किंवा श्रीखंड सोबतही खाऊ शकता आणि याचा आस्वाद घ्या. तर होळीला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग.